निप्पाणी नगरीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. आमदार जोल्ले पालिकेत नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारला. निप्पाणीच्या इतिहासात नगरपालिकेवर सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आणण्यामध्ये आपल्याला यश आलेलं असून भाजप पक्षाच्या नगरसेविका सोनल कोटाडिया आणि उपनगराध्यक्ष म्हणून संतोष सांगवकर यांची निवड झालेली असून निप्पाणी येथील 31 वार्डामध्ये राज्यात सरकार कोणतेही असू दे, निप्पाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. विकास कामाला कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी सांगितले. त्या निप्पाणी येथील नगरपालिका कार्यालयामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष सोनल कोटाडिया आणि उपनगराध्यक्ष संतोष सांगवकर यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी पालिका आयुक्त दीपक हरदी यांनी स्वागत केले. पुढे बोलताना जोल्ले म्हणाल्या, नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पदभार स्वीकारलेला आहे. आतापासूनच निप्पाणी नगरीच्या विकासाला 10 पटीने गती देऊन मिळालेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सर्व नगरसेविका नगरसेवक यांनी रस्ता गटारी लाईट पाणी या गोष्टींच्याकडे लक्ष देऊन सर्व वार्डातील समस्या निकालात काढण्यासंदर्भात प्रयत्न करण्याविषयी सांगितले. नगरसेवक नगरसेविका आणि माझेच नगरसेवक म्हणून विलास जे असू देत, सरकार जे असू देत आणि डॉक्टर गिरी जे असू देत, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही मात्र ह्या वेळेला 13 महिन्यामध्ये निप्पाणीचा विकास म्हणजे अजूनही 10 पटीनं जास्त कसं करायला शक्य आहे ते आपण करून दाखवणार. त्याच्यात कुठेही मागं पडणार नाही. सरकार कुठलंही असू देत, ज्या वेळेला कुठलंही सरकार असलं तर त्यावेळेला फंड कसं आणायचं हे मला माहित आहे. आणि नगरपालिकेमध्ये इतके उत्साहित माझे नगरसेवक नगरसेविका आता सगळे 17 लोक आपल्या बरोबर आहेत. 18 सदस्य माझ्या बरोबर आहेत आणि मी कुठेही मागं पडणार नाही. आणि 18 लोक मिळून आपण 31 वार्ड मध्ये जे विकास असतंय आणि ते कुठं कुंठित झालेलं आहे ते सगळं उडकून उडकून आपण प्रामाणिकपणे ते जनतेला न्याय मिळवून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून असणार आहे. त्याच पद्धतीनं जे काही विकासाचे कामं असू देत, वैयक्तिक कामं असू देत, नगरपालिकेचे कामं असू देत, आमदार फंडामधून कामं असू देत, जे सगळं आपल्या जनतेच्या पर्यंत आणून पोहोचवण्याचं काम आजपर्यंत करायला लागलंय आणि इथून पुढे देखील त्याला जास्त जोर लागून इथून पुढे आम्ही परत आम्ही ते करण्याचं आजपासूनच बघा. कालच आपलं इलेक्शन झालं आणि काल संध्याकाळी अध्यक्ष उपाध्यक्ष जाहीर झालं आणि लगेच आम्ही ठरवलं की आजच शुक्रवार आहे आणि मुहूर्त पण चांगला आहे आणि आजच्या आज कामाला गती लागायला पाहिजे. आणि कामाला गती लागत असताना गती लागायला आपण वेळ करायचं नको म्हणून आम्ही 18 लोकही बोलून घेतला आणि आज अध्यक्षांनी उपाध्यक्षांचं पदग्रहण केलेलं आहे. उद्यापासूनच आपलं काम आपल्या निप्पाणी नगरीमध्ये सुरुवात होणार आणि सगळी आम्ही माझं वार्ड हे तरी फार इम्पॉर्टंट आहे परंतु माझ्या वार्डच्या बरोबर माझं निप्पाणी हे आपल्या सगळ्यांच्या डोक्यात असलं पाहिजे. आपल्याला कुठं कुठं माहीत होतंय तिथं तिथं जाऊन थांबून काम करण्याचं पद्धत आपण सर्वांनी आजपासून रूढी करून घ्यायला पाहिजे. तुम्ही केलाय करताय अजूनही आज आणि परत आपल्याला जास्तीच शक्ती आल्यामुळं आणि आज पदग्रहण देखील केल्यामुळं आपण उद्यापासूनच या निप्पाणी नगरीचा विकास आणि जे काही जनतेला काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून होईल. आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या निप्पाणीमध्ये जे पाण्याचं पाणी टंचाईचं कारण पाण्याचं जे इश्यू आहे आज आम्ही सगळ्यांनी मिळून ते दूर करण्याचं देखील आपण प्लॅन केलेलं आहे आणि लवकरात लवकर ते देखील आपल्या निप्पाणीच्या जनतेला ह्या कालावधीमध्ये आपण करून दाखवण्याचं एक स्वप्न एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि नक्कीच ते करून दाखवतो असं आपण सर्वांनी आज ते सगळा विश्वास देतो. आणि सर्व माझ्या 18 नगरसेवक नगरसेविकांना मनपूर्वक धन्यवाद अर्पण करतोय आणि सोनल अध्यक्ष आणि संतोष उपाध्यक्ष ह्या दोघांना पण मी सांगू इच्छितो वेळ फार महत्वाचा आहे. वेळ काढायला पाहिजे आणि सगळीकडं तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष 31 वार तुम्हाला संबंध असतंय सगळीकडं फिरायला
सुरुवात करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे, आपले 18 सदस्य तुमच्या बरोबर असतात आणि नक्कीच ते देखील आपण सुरुवात करूया. मला सांगायला खूप आनंद होत की प्रधानमंत्री आवास योजना PMAY मध्ये जे 2000 घर घरकुल आपल्या निपाणी नगरीमध्ये आपण सुरुवात केलं होतं, आता दसऱ्याच्या पर्यंत आम्ही परवा जाऊन अधिकाऱ्यांना घेऊन व्हिजिट करून सगळं तिथं प्रॉब्लेम जे रस्ता व्हायला पाहिजे, गटरी व्हायला पाहिजे, लाईटचं व्यवस्था व्हायला पाहिजे, टँक पाण्याचं टँक व्यवस्था व्हायला पाहिजे, ते सगळं आपण सुरुवात केलेलं आहे. आणि दसऱ्याच्या दरम्यान आम्ही 600 लाभार्थ्यांना आजचं आमचं टीम अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांनी मिळून आम्ही हँड ओव्हर करण्याचा कार्यक्रम देखील दसऱ्यापर्यंत आपण करणार आहे. तर आज अध्यक्ष उपाध्यक्षांना अनेकदा अभिनंदन आणि स्वागत. आणि माझ्या सर्व जे काही नगरसेवक नगरसेविका आणि विशेषतः जे विलास ग्रॅड्युएटर जे असू देत किंवा सरकार असू देत किंवा डॉक्टर गिरी असू देत ह्यांनी आपल्याला सपोर्ट केल्याबद्दल आम्ही एकदा सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना मी अभिनंदन सांगतोय. आणि उपस्थित माझे सर्व कार्यकर्ते तुमचा उत्साह देखील तुमच्या उत्साहामुळेच आम्ही सगळा प्रयत्न करून इथपर्यंत हे आणलेलं आहे. आणि सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम करूया असं आज मी सगळ्यांना विनंती करतोय. आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये निपाणी नगरीच्या विकासामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही. उद्यापासूनच कामकाज आपलं सुरू होणार आहे. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सोनल कोटाडिया म्हणाल्या, आपल्यासारख्या महिलेला इतकं मोठं पद मिळालेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन अण्णा वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार असल्याचे सांगितले. अटीतटीच्या राजकारणात एवढ्या चुरशीच्या राजकारणात आपल्या सगळ्यांचा विजय झालाय. ह्या एका नगरसेवकाचा किंवा आपल्या एका पक्षाचा हा विजय नसून सगळ्यांच्या साथीनं सगळ्या नगरसेवकांच्या नगरसेविकांच्या सगळ्या आपल्या महिला मोर्चा असू दे, युवा मोर्चा असू दे, कार्यकर्ते असू दे, सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं आज आपण इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना मी स्मरण करते आणि वंदन करते, कारण त्यांच्या आशीर्वादानं आज आमची महिलांची संख्या पूर्वीच्या पेक्षा दप्पट आहे. ती चौपल करायची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. बहिणींच्या साठी तरी आम्हाला ते करायचंच आहे. ते ध्येय घेऊन सगळ्या माझ्या मैत्रिणींनी माझ्या नगरसेविकांनी सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा आहे. महिला राज आहे, विलासांना महिला राज आहे. त्याचबरोबर करोना असू दे, पूर असू दे, प्रत्येक वेळेला आपल्या वहिनी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येकानं मनपूर्वक प्रयत्न करून जनतेची सेवा केलेली आहे. जोले अण्णांनी त्या त्या वेळेला त्या त्या काळात स्वखर्चानं जे जे योग्य वाटेल आणि जिथं जिथं गरज आहे ती तत्पर त्यांनी सेवेला त्यांनी उभे राहिलेले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात स्वखर्चानं जनतेची सेवा करणारा कुठलाही नेता आम्ही तरी पाहिलेला नाहीये. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय का? त्यामुळं अण्णा वहिनींच्या साठी आम्ही सगळेजण तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या सहकार्यानं निपाणीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तत्पर आहोत. वेळोवेळी पत्रकार बंधूंच्या मार्गदर्शनानं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर सांगायला एक मोठा आनंद वाटतो की कामगारांचं वेतन ह्यासाठी वहिनींनी ऑलरेडी प्रयत्न करून 2-3 महिन्याचं आपण त्यांना वेतन दिलेलं आहे. आणखी जे काय त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते आपण सगळ्यांनी चर्चा करूया आणि त्यासाठी मार्गावर जाऊया. जे आपल्याला आता घरांचं सांगितलं, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आतापर्यंत आश्वासन देऊन गेलेले राजकारणी चिकाड होते, पण पूर्णत्वाकडे नेणारे फक्त आपले अण्णा वहिनीच होते. आणि त्यांनी असंच कार्य करत राहणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण पण करूया, पण जनतेचा आशीर्वाद आमच्या बरोबर असावा हीच एक विनंती. उपनगराध्यक्ष सांगावकर म्हणाले, येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निपाणीच्या विकासासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सहकार्य करत राहणार असल्याचे सांगितले. त्यांनी जे आम्हाला मोलाची साथ दिली, आजची सत्ता केली, ह्याचा आम्ही खरोखरच निपाणीच्या विकासासाठी काम करणार आहोत. तर जुनी जी काही कामं अजून आमची पेंडिंग राहिली असेल आणि निपाणीचा महत्त्वाचा मोठा पाणी प्रश्न जो आहे ते वहिनींनी आज निम्मा सॉल्व्ह केलेलाच आहे. ते फक्त काम करून घेण्याचं आमचं जे बाकी राहिलेलं आहे ते आम्ही आमच्या कालावधीत लवकरात लवकर काम करून घेऊन निपाणीचा मोठा पाणी प्रश्न सोडवणार आहोत. तसेच निपाणीचे सगळे नागरिकांना जी मूलभूत सुविधा जे लागतात, रस्ते, गटारी, लाईट असतील, हे आम्ही चांगल्या प्रमाणे
पूर्ण करून घेऊ. नगरसेवक विलास गाडीवडर यांनी ही मनोगत व्यक्त केले. सर्वांना हकीकत सगळी माहित आहे, वहिनीने थोडक्यात आता सर्वांनी सांगितले, पण गेल्या 5 वर्षांमध्ये निपाणी नगरपालिकेवर जवळ 2018 आमचे त्या ठिकाणी परत पुन्हा निवड झाली, तेव्हापासून 2 वर्ष त्यावेळेला प्रशासक होते. मधल्या काळावरती मध्ये 2.5 वर्ष जेव्हा त्यांना नगराध्यक्ष होते, उपनगराध्यक्ष नेत्यादेखील होत्या, त्यानंतर आणखीन हे जवळजवळ 16 महिने प्रशासकच होते. म्हणजे आपण असून देखील नसल्यासारखं इतकं प्रकार तशा पद्धतीचा. त्यामुळे निपाणीचा विकास हा थोडासा हे या सगळ्या घडामोडीमध्ये थोडं थांबलं आहे, पण वहिनींच्या प्रयत्नाने आणि अण्णांच्या प्रयत्नाने जे काही निपाणीमध्ये काम झालेलं आहे त्याप्रमाणे भरीव अशा कामं झाल्या आहेत. त्यामध्ये आश्रय योजना असू देत, 24 तास पाणी योजना असू देत, किंवा शाळेचं असू देत, किंवा आरोग्याचा असू देत, आम्ही सर्वांनी त्यावेळेला एक विचार केला. यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉक्टर जस राजगिरे, जयवंत भाटले, सद्दाम नगरजी, नीता बागडे, सुजाता कदम, पालिका आयुक्त यांच्यासह भाजप नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी उपस्थित होते.